मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे. मित्रांनो, या ठिकाणी सालाबादप्रमाणे भव्यदिव्य अशा एक आदत एक बैल या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाचं स्वरूप कसं आहे, या मैदानातील नियम अटी कशा आहेत, ह्या सगळ्या आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहोत या मुलाखतीच्या माध्यमातून. चला तर मग. आपलं नाव? दत्तोबा पांडुरंग बोरकर. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, मैदान कुठं आहे आणि किती तारखेला आहे? विश्वचैतन्य परमपूज्य सद्गुरू श्री नारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादानं पुरंदरचा आदत केसरी पर्व तिसरे हे मैदान आपण बुधवारी 8 तारखेला होणार आहे. या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आम्हाला परवानगी कधी पाहायला मिळेल? संध्याकाळी. आता या मैदानाचं कितवं पर्व आहे? तिसरं. बरं, आणि मैदानाचं स्वरूप काय दादा? एक आदत आणि एक बैल. या मैदानाला काय नाव देण्यात आले? पुरंदरचं आदत केसरी. मैदान कोणत्या तारखेला आहे? वार बुधवार 8 मे 2024. त्याचबरोबर दादा, आता या मैदानातील बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा. प्रथम क्रमांकासाठी 51,000 प्रथम दोन डाली आणि 2 चांदीच्या गदा. म्हणजे प्रथम क्रमांकाला तुम्ही 51,000 बक्षीस देऊन 2 डाली आणि 2 मानाच्या गदा. बरोबर. आणि द्वितीय काय? 41,000 आणि 2 डाली. तृतीय काय? 31 आणि 2 डाली. चतुर्थ? 21 आणि 2 डाली. पंचम? 11,000 आणि 2 डाली. षष्टम? 7,000 आणि 2 डाली. सप्तम? 5,000 आणि 2 डाली. त्याचबरोबर या मैदानाची प्रवेश फी काय दादा? प्रवेश फी तशी 700 रुपये. 700 रुपये प्रवेश फी आहे. त्याचबरोबर आता या मैदानाची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे का? हो, जाणार आहे. किती तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी चालू राहणार आहे? तशी उद्याच 7 तारखेपर्यंत. 7 तारखेपर्यंत संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालू राहील? 10 वाजे. मैदानावरती नोंदणी घेतली जाणार आहे का? हो, जाणार आहे. किती वाजेपर्यंत घेतली जाणार आहे? 11 वाजेपर्यंत. चालतंय. तुम्ही एक आयोजक या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल? या मैदानाचं वैशिष्ट्य काय ते पहिलं सांगा आणि काय आव्हान कराल ते पण सांगा. प्रथमतः ज्यावेळेस पहिलं पर्व झालं त्यावेळेस बकासूर या मैदानातच पहिला पळाला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये जो चेंडू आमच्या शेजारील गावामध्येच तिथला होता. त्याच्यानंतर आता हे तिसरं पर्व. ह्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानामध्ये जो बैल येतो तो आपलं 1 वर्षामध्ये गुलालामध्ये राहतो. हे आमचं वैशिष्ट्य आहे आणि चांगलं नावलौकिक पण करतो. चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? माझं नाव योगेश विठ्ठल तावडे. बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? भारतभर प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी मैदान होतं, हे तिसरं पर्व आहे तुमचं. हां. मैदान कसं आहे, मैदानातली माती कशी आहे? मैदानात काळी माती आहे. हां. मैदान कसं आहे? मैदान उराटी आहे. उराटी. आणि रेवट्या कसा आहे? थोडा आहे. थोडा आहे. बरं, आता मैदानामध्ये एकूण फाट्या किती आहेत दादा? मैदानामध्ये 9 फाटे आहेत. हां. त्याचबरोबर मैदानात 9 फाट्या आहेत आणि फाट्यांच्या आतात मधलं अंतर किती? 14 फूट. बरं, आणि फाट्यांचा पल्ला किती आहे, म्हणजे किती एकूण पल्ला आहे मैदान? 700 फूट पल्ला. 700 फूट. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात? मुबलक जागा आहे का? मुबलक जागा आहे, 5 गट उभे राहू शकतात. त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर एकूण किती फूट जागा आहे? 400 फूट जागा आहे. 400 फूट जागा आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय आहे का? असं काही नाही मैदान. आता हे मैदान जे भरत आहे, या मैदानाचं ठिकाण काय आहे, लोकेशन कसं आहे, कसं यायचं या मैदानापाशी? हे मैदान नारायणपूरमध्ये आहे. नारायण पुरंदर किल्ल्याच्या रोडने 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि कितवं पर्व ह्या ठिकाणी किती मैदान होऊन गेले दादा? हे तिसरं पर्व आहे. या ठिकाणी प्रथम पर्वामध्ये सरपंच म्हणून मुळशीचा आला होता, त्याचाच बकासूर याच ठिकाणी झाला. बरं. आणि या ठिकाणी जे बैलगाडी येते ती कायम गुलालत राहते, या परंपरा या मैदानाची आहे. बरं बरं, चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव काय दादा? युवराज गायकवाड. कितवं पर्व आहे दादा? हे पुरंदर केसरीचं हे तिसरं पर्व आहे. बरं, आणि मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय? एक्झॅक्ट लोकेशन नारायणपूरच्या डाव्या बाजूला आहे.
वरती किल्ल्याच्या बरोबर पाय त्याला घेतोय तिसरं पर्व येतात. बरं, आता त्याचबरोबर आता दादा आपण वळूयात मैदानातल्या नियमाटींकडे. या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाच्या पायावरती निकाल दिला जाईल. बरं, त्याचबरोबर या मैदानामध्ये एका वेळेस किती गट खाली जातील? एकावेळी 5 गट खाली जाऊ शकतात. त्याचबरोबर या मैदानामध्ये बजर सिस्टीम असणार आहे का? हो, बजर सिस्टीम असणार. त्यांना टाइम लिमिट किती मिनिटाचं असणार आहे? 5 मिनिटाचं असणार आहे. बरं, या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? प्रवीण गाटे बिवरीचे. बरं, या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार? झेंडा पंच गावातलेच आहेत आमचे वैभव बोरकर म्हणून. बरं, ते दरवेळेस टाकतात झेंडा. म्हणजे कंटिन्यू तिथे तेच टाकणार? हो, कंटिन्यू. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेराची लाईव्हची व्यवस्था करण्यात आली आहे? हो, लाईव्हची व्यवस्था आहे. खाली पण कॅमेरा आहे आणि वरती पण कॅमेरा आहे. वरती किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे आहेत. आणि खाली 1. आणि या मैदानाचं कुठल्या चॅनलवरून लाईव्ह प्रक्षेपण? एसटीसी लाईव्हला दिलेली आहे ती. बरं, ती करणार आहे. त्याचबरोबर दादा, आता या मैदानामध्ये गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे? गटाला समान गाड्या उतरल्या तर त्या गाड्या परत पळवल्या जाणार आहेत. आणि सेमीला जर समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय? सेमीला जर परत गाड्या उतरल्या तर गाडा मालकांचं संगनमत झालं तर त्यांच्यावर निर्णय देण्यात येईल. बरं, त्याच्यानुसार निर्णय. हां हां. त्याचबरोबर आता या मैदानामध्ये एखाद्या विजेत्या बैलगाडीमधील बैलाच्या शेपटीचा चावा एखाद्या चालकाने घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली, अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? हो, 100% ती गाडी बाद करण्यात येईल. त्या ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असणार आहे? 2 गट. आता हे आदतचं मैदान आहे, या मैदानामधील लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? संपूर्ण गाडीने तास बदललं तरच तर निर्णय. हां, गाडी बाद केली. गाडी बाद करण्यात. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानामध्ये किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 50% बॅरिकेड असणार आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत का? हो, उपस्थित असणार. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो. आता हे मैदान थोडंसं गावापासून लांब आहे, त्यामुळे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली? हो, 2 टँकर ठेवलेले आहेत आपण. 2 टँकर ठेवण्यात आलेले. त्याचबरोबर आता तुम्ही एक आयोजक या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल या मुलाखतीच्या माध्यमातून? चालकांना एवढंच आव्हान आहे, हे आदतचा पुरंदर केसरी म्हणून नामांकित, महाराष्ट्रात नामांकित झालेलं मैदान आहे. इथं सरपंचाचा बकासूर झालेला आहे, इथं पहिल्यांदा तो पळाला आणि तिथून त्याचा उदय झालेला आहे. त्यामुळे गाडा मालकांनी आणि हे मैदान 100% रितसर आणि रास्त होणार आहे. त्याचबरोबर आम्हाला दादा आदतचं मैदान घेताय तुम्ही, त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये फायनल बघायला मिळेल का? हो, 100%. त्याचबरोबर एक महत्त्वाचा शेवटचा प्रश्न, या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का फायनल? तसलं काहीच नाही, आयोजकांचं काहीच नाही. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? मी विशाल खोमने. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मित्रांनो, हे मैदान आहे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरंदरचा एक आदत एक बैल असं पर्व तिसरं होणार आहे श्री विश्वचैतन्य श्री नारायणअण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने. काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना? आव्हान एवढं करू इच्छितो मी की ही माती आहे मित्रांनो, या मातीत इतिहास घडलेला आहे आणि प्रत्येक बैलगाडी मालकांनी या मातीत येऊन आपल्या बैलांचा इतिहास या मातीत घडविला जातो. तरी एक आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी बहुसंख्येने सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थित राहून आपल्या या मैदानाची शोभा वाढवावी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. विश्व चैतन्य सद्गुरु श्री नारायण महाराज की जय. नादिक बैलाशी जय.